डोंबिवली एमआयडीसीच्या स्फोटात डोळे गमवलेल्या रितेश मिश्राची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. रितेशच्या वडिलांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू झाले. या स्फोटामध्ये डोळ्या गमवलेल्या रितेशला कुठलीही सरकारी मदत मिळाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे सरकार दरबारी जखमींच्या यादीत रितेशची नोंदच नाहीये, त्यामुळे मदतीचा एक पैसा त्याला अजूनपर्यंत मिळालेला नव्हता. झी मीडियानं या बाबतीतली बातमी दाखवली, आम्ही या बातमीचा पाठपुरावा केला आणि अखेर आता या लहानग्या रितेशला मदत मिळणार आहे. 3 ऑपरेशन्स त्याच्या डोळ्याच्या याआधी झाले, पण तरी देखील काही एक उपयोग झाला नाही. प्रेक्षको, आम्ही आवाहन करतो, या स्फोटामध्ये आणखी कुणी असे लोक जखमी झालेले असतील त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा आणि त्यांनी आपली हक्काची मदत मिळवावी. माझे सहकारी विशाल वैद्य आपल्या संपर्कात आहेत. विशाल, दृश्य आपण बघतोय, या लहानग्याच्या डोळ्यावर बेतलंय, त्याच्या जीवावर बेतलंय. शासन, जिल्हा प्रशासन लक्ष देत नव्हतं, मात्र आपल्या बातमीमुळे त्याला आता मदत मिळणार आहे. त्याच्या पालकांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांची दखल घेतली जात का नव्हती नेमकी? अजित, जेव्हापासून हा स्फोट झाला तेव्हापासूनच त्याच्यावरती उपचार सुरू झालेले आहेत. मागील जवळजवळ 2.5 महिने झाले विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. 3 ऑपरेशन याची आतापर्यंत झाली आणि ह्या सर्व ऑपरेशनमध्ये जवळजवळ 75,000 रुपये खर्च झालेला आहे आणि हा सर्व खर्च जो आहे तो रितेशच्या वडिलांनी केला गेला. याची एक काही पैसाही मदत त्यांना सरकारकडनं मिळाली नव्हती. मात्र आज सकाळपासून आपण ही बातमी दाखवली. बातमी दाखवल्याच्या एका तासामध्ये जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली, तत्काल सूत्र हलवली आणि जे तलाठी कार्यालय आहे डोंबिवलीचं आणि तहसील कार्यालय आहे कल्याण यांना आदेश दिले की त्वरित यांची चौकशी करावी, हे संपूर्ण प्रकरण काय आहे तसे आदेश दिले. त्यानुसार तलाठी कार्यालय डोंबिवली विभागीय असेल त्यांनी तत्काळ कारवाईला सुरुवात केलेली आणि आता थोड्याच वेळापूर्वी जबाब नोंदवून घेतलेले आहेत आणि आजच्या आज अहवाल करून तो तातडीनं पाठवला जाईल आणि लवकरात लवकर मदत कशी मिळाल्याकडे आम्ही बघू असं आश्वासन दिलेलं आहे. मात्र असं जरी असलं तरी त्याला जो त्रास होत आहे तो याच्याने काही कमी झालेला नाहीये आणि आजच 24 तासाच्या माध्यमातूनच तात्याराव लहाने यांची भेट झाली त्यांची आणि त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की हे जो डोळ्याचा जो त्रास होत आहे तो काही अंशी प्रमाणात कमी प्रमाणात होऊ शकतो. म्हणजे एक त्रास जो आहे तो त्यांचा कमी होणार आहे ते, मात्र 24 तासाच्या माध्यमातून अजून जो मुख्य त्रास आहे डोळ्याचा त्या विशाल खरं आर्थिक मदतीनं सगळंच काही होऊ शकत नाही, पण निदान या कुटुंबाची दखल घेतली गेली, जिल्हा प्रशासनाचे आभार, पण बातमी त्यासाठी आपल्याला दाखवावी लागली हे दुर्दैव आहे. धन्यवाद आपल्या माहितीकरता. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.